आधिक मास महात्म्य कथा सार अध्याय 21वा स्नान महात्म्य। श्री गणेशाय नमः। विष्णूला लक्ष्मीने पुन्हा प्रश्न केला, अधिक मासामध्ये कोणती स्नाने केल्यास कोणते फल मिळते ते मला सांगाल का? मला हे सर्व एकावेसे वाटते। विष्णू म्हणाले, हे सागरकन्ये, अधिक मासामध्ये श्रीकृष्ण रूप माझे चिंतन करीत जो रोज स्नान करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात, त्याला कोणतेही दुःख प्राप्त होत नाही, यमसदना जात नाही, त्याला मनशांती मिळते, त्याची सर्व कार्ये सफल होतात, त्याला सर्व देव प्रसन्न होतात। अधिक मासामध्ये एकदा स्नान केले तर 12 महिने स्नान केल्याचे पुण्य मिळते। अधिक मासामध्ये प्रयाग येथे स्नान करावे व माधवाचे दर्शन घ्यावे, त्यामुळे सालोक्य मुक्ती लाभते, सर्व पापे नष्ट होतात। सरस्वती नदीच्या तीरी स्नान केल्याचेही असेच फळ मिळते। ग्रहण कालामध्ये स्नान करणे, कोटी गोदाने करणे, कुरुक्षेत्रात नित्य स्नान करणे याच्या पुण्यापेक्षा जास्त पुण्य अधिक मासामध्ये शुद्ध पाण्याने स्नान केल्यास मिळते। 1 लक्ष विप्रांना उत्तम भोजन देणे, पितरांना घृत मध पायास यांनी तर्पण करणे याचे पुण्य या मासातील एका स्नानाने मिळते। कोणतेही यज्ञ दाने तप आदी न करता ज्यांना स्वर्गप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी अधिक मासामध्ये नित्य स्नान करावे। अधिक मासामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने अक्षय स्वर्गप्राप्ती होते असे पुराणात सांगितले आहे। हे लक्ष्मी, निदान 3 दिवस स्नान केले तरी उद्धार होतो तो कसा, त्याची कथा ऐक। गोदावरी नदीच्या काठी पैठण नगर आहे। तिथे अनेक ज्ञानी व धर्मिष्ठ लोक राहतात। त्यातच धर्मशर्मा नामक एक ब्राह्मण राहत असे। तो वृद्ध होता, विद्वान होता, धार्मिक होता, आचारशीलही होता। अधिक मास आला तेव्हा त्याने असा विचार केला, मला महिनाभर रोज नदीत स्नान करण्याची शक्ती नाही, मी श्रद्धेने 3 दिवस स्नान करीन असे त्याने ठरवले व तो त्याप्रमाणे प्रथम 2 दिवस गोदावरी नदीवर स्नान करून घरी आला। तिसऱ्या दिवशी त्याने स्नान केले, पाण्याने कमंडलू भरून घेतला व तो घरी परत येऊ लागला। त्याला वाटेत एक भयंकर स्वरूपाचे भूत भेटले। लांब अस्ताव्यस्त केस, तांबरलेले डोळे, भयानक उघडे तोंड, हाताने छाती पिटतो आहे, अंगावर धमन्या व शिरांचे जाळे, लांब जीभ, अकराळ विकराळ अवतार त्याला पाहून निर्भयपणे धर्मशर्म्याने विचारले, अरे तू कोण आहेस? त्या विप्राच्या दर्शनाने व वचनानेच तो प्रेतात्मा सौम्य झाला। त्याने विप्राला वाकून नमस्कार केला। तो म्हणाला, मी स्मशानात राहतो, दुष्कर्मामुळे माझी अशी दुर्गती झाली आहे, लोकांना छळणे हाच माझा स्वभाव आहे, माझे अन्न अत्यंत किळसवाणे आहे, पण काय सांगू, तुमच्या दर्शनानेच मला शांत वाटत आहे, तुमचे शब्द ऐकून विवेक उत्पन्न झाला आहे, या भूतयोनीतून तू माझा उद्धार कर, काहीही उपाय कर, माझी अवस्था अत्यंत दुःखद आहे। त्याने विप्राला शरण येऊन वंदन केले, करुणा भागली, धर्मशर्माला त्याची दया आली। त्याने भूताला विचारले, आधी तू मला सांगी अशी कोणती पापे तू केलीस की त्यामुळे तुला हे दुःख प्राप्त झाले आहे? त्यावर त्या भूताने, मनुष्य जन्मात जी भयंकर पापे केली केवढ्या नरक यातना भोगाव्या लागल्या व नंतर तो भूतयोनीमध्ये कसा खितपत पडला आहे हे सर्व त्याने सांगितले। ते ऐकून धर्मशर्मा दयार्दभावनीने त्याला म्हणाला, मी माझ्या 3 दिवसाच्या स्नानाचे पुण्य तुला देतो असे म्हणून त्याने माझे श्रीहरिनाम स्मरण केले आणि 3 दिन स्नानाचे पुण्य प्रेताला अर्पण केले। त्यामुळे तो प्रेतदेह तात्काळ विघटित झाला आणि तो मनुष्य दिव्य देह प्राप्त करून विमानाने स्वर्गात गेला। विष्णूने सांगितलेले अधिक मासातील पुण्य व महात्म्य ऐकून लक्ष्मी म्हणाली, मला या मासातील स्नानाचे महात्म्य आणखी एकावेसे वाटते, तरी कृपा करून ते सांगा। अधिक मास महात्म्य अध्याय 21वा समाप्त। अधिक मास महात्म्य अध्याय 22वा स्नान महात्म्य। विष्णू म्हणाले, अधिक मासातील स्नानाचे महत्त्व फार आहे, मी किती वर्णन करू असे मला झाले आहे, त्यासंबंधीच्या कथाच मी तुला सांगतो। 700 प्रेते स्नानाच्या पुण्याने मुक्त कशी झाली याची पुरातन गोष्ट ऐक। गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नामक एक नगर आहे। ते शंकराचे आवडते नगर मोठे प्रशस्त आहे। चौक, मार्ग, उंच महाल, मंदिरे, उपवने
यांनी सुशोभित अशा त्या नगरात आपापले स्वधर्म कर्म आचरण करणारे नागरिक भक्तिपूर्वक राहत होते। मंदिरातून भजन कीर्तन, विद्वानांच्या सभेमध्ये शास्त्रचर्चा, नगरात समाज उपयोगी कार्य चालत असत। त्या ठिकाणी विप्रदास नामक एक सदाचारी संपन्न शूद्र राहत असे। त्याची पत्नी पतिव्रता होती। कालांतराने अधिक मास आला, त्या दोघांनी अधिक मासामध्ये स्नान व दान करण्याचे व्रत विधिवत स्वीकारले। गोकर्ण पर्वताच्या पायथ्याशी सारणेश्वर नावाचे शिव मंदिर होते। तेथे गोकर्णी नावाच्या नदीचा प्रवाह आहे। तिथे ती दोघेजण रोज स्नान करू लागली। सारणेश्वराचे दर्शन व पूजन करावे असा त्यांचा नित्यक्रम असे। त्यांनी प्रतिदिनी विप्रांना वस्त्र व द्रव्यदान देण्यास प्रारंभ केला। आपण स्वतः गरीब आहोत व तुम्ही स्वल्प संतुष्ट आहात। दाने स्वीकारून आपण माझ्यावर उपकार केले आहेत। मी तुम्हाला जो काही त्रास दिला असेल त्याबद्दल मला क्षमा करा, अशी विप्रांची प्रार्थना करून विप्रदास पत्नीसह अधिक मासाच्या शेवटी व्रताची समाप्ती करून स्वगृही परत आला। पण मार्गामध्ये त्याला 700 प्रेतात्मे भेटले। ते कितीतरी भयंकर होते। त्यांच्या विद्रूपतेचे वर्णनच करू नये असे मला वाटते। विप्रदासाच्या पत्नीला फार भय वाटले, पण विप्रदास शांत व धीट होता। त्याने त्या भूतांची सर्व कहाणी विचारली। ती भूते विप्रदासाच्या दर्शनाने थोडीफार सुखी झाली होती। त्यांनी आपल्या पूर्वजन्मात केलेल्या अनेक पापांची माहिती सांगितली व सध्याचे हाल सांगितले। त्यांनी विप्रदासाला आपला उद्धार करण्याची प्रार्थना केली। विप्रदासाला त्यांची दया आली। त्यांनी अधिक मासामध्ये जी स्नाने केली होती त्या स्नानाचे 7 दिवसाचे पुण्य त्या 700 भूतांच्या उद्धारार्थ दिले। त्यावेळी ते सर्व जीव प्रेतयोनीतून मुक्त होऊन दिव्य देह धारण करून विमानातून स्वर्गात गेले। विष्णू म्हणाले, आणखी एक गोष्ट अशी आहे की प्रभास नामक पुण्यस्थान सौराष्ट्रात आहे। तिथे सोम शर्मा नावाचा विप्र राहत होता। तो सद्गुणी, भक्तिमार्गी, विद्वान व उदार मनाचा होता। त्याने जप, तप, यज्ञ आदी अनेक धार्मिक कार्ये केली होती। नाना तीर्थयात्रा व स्नाने केली होती। तो एकदा सिंधू सरस्वती संगमावर पत्नीसह स्नानासाठी जात असता एक पर्वतप्राय शरीराचा भयंकर राक्षस समोर येऊन उभा राहिला। त्याला पाहून प्रथम सोमशर्मा दचकला। तो राक्षस सोमशर्माच्या अंगावर धावून आला, पण तेवढ्यात सोमशर्मा नरसिंहाचे नामस्मरण करून स्थिर उभा राहिला। त्यावेळी त्या तपस्वी सोमशर्म्याच्या दिव्य तेजस्वी दर्शनाने राक्षसाचे मन एकदम पालटले। त्याने एकदम सोमशर्म्याला शरण जाऊन त्याची स्तुती केली व स्वतःची दुःखप्रद स्थिती सांगून उद्धार करण्याची नम्रपणे प्रार्थना केली। सोमशर्मा मनाशी म्हणाला, या राक्षसाचा उद्धार केला तर पुढील काळामध्ये त्याच्या हातून होणारे संहार थांबतील। त्याने हातामध्ये उदक घेतले व आपण जी अधिक मासामध्ये स्नाने केले आहेत त्यातील एका स्नानाचे पुण्य त्या राक्षसाला अर्पण केले। तो राक्षस तात्काळ विकराळ रूप टाकून दिव्य शरीर प्राप्त झाला। त्याने सोमशर्म्याची पुष्कळ स्तुती केली। विमान आले, त्यात बसून तो गगनात गेला। त्याला स्वर्गामध्ये स्थान मिळाले। अनेक देव त्याला नेण्यासाठी आले होते। एवढी कथा सांगून विष्णू म्हणाले, हे इंदिरे, अधिक मासातील स्नानाचे असे महात्म्य आहे। त्याचे पुण्य दुसऱ्यांना देता येते व पतितांचा उद्धार करता येतो। वाल्मिकी दृढधन्वराजाला लक्ष्मी विष्णू संवाद सांगत होते। पुढल्या अध्यायामध्ये एकांतर उपवासाचा महिमा सांगितला जाईल। अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 22 समाप्त। श्रीकृष्ण चरणारविंदार्पणमस्तू।